देवळगाव राजा नगरपालिकेनं माजी वसुंधरा अभियानांतर्गत शासनानं दिलेल्या आदेशानुसार देवळगाव राजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता अभियान डंपिंग ग्राउंड येथे राबवण्यात आलं यामध्ये डंपिंग मधील संपूर्ण परिसर तसेच आजूबाजूचा परिसरही पूर्णतः स्वच्छ करण्यात आला यामध्ये परिसरातील राहणारे शेतकरी यांना तेथील असलेला प्लास्टिक आणि इतर कचरा यांचा कोणताही त्रास झाला नाही पाहिजे या उद्देशानं तेथील रस्त्यावरील उडालेला प्लास्टिक आणि इतर कचरा हा नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी उचलून डम्पिंग ग्राउंडच्या पूर्ण भागातील परिसर हा पूर्णपणे स्वच्छ केला तसेच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अरुण मोकळ यांनी यावेळेस बोलताना सांगितलं की डम्पिंग ग्राउंड मध्ये असलेला प्लास्टिक आणि इतर कचरा हा शेतकऱ्यांच्या शेतात उरतो आणि रस्त्यावर पडतो त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो तसेच रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो तसेच हे जे काही प्लॅस्टिक आहे ते मुक्या प्राण्यांसाठी आणि हानिकारक आहे त्यामुळे लेखाधिकारी संजय जाधव लेखापरीक्षक चंदेश तायडे त्याचबरोबर नगर रचनाकार राजन जाणे कार्यालय अधीक्षक राजेंद्र गोरे त्याचबरोबर शहर समन्वयक नागेश नागले ग्रंथपाल संमती जैन त्याचबरोबर सई नजीर युनुष पठाण सुशील जैन राजेंद्र अग्रवाल संतोष राधवन यांसह सुशील हनुमंते अहमद हुसेन रामकिसन खंडागळे रुस्तम मोरे तसेच नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आणि सफाई कामगार उपस्थित होते माझी वसुंधरा अभियान टू पॉईंट या अंतर्गत शासनाने विविध कार्यक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धन या अनुषंगाने व स्वच्छता अनुषंगाने विविध उपक्रम राबवायचे आहेत तर आज नगरपालिका देवळगावराच्या मार्फत डम्पिंग ग्राउंड परिसर जो आहे त्या डम्पिंग ग्राउंड परिसरातील स्वच्छता करायची व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मागील काही दिवसात डम्पिंग ग्राउंडचा जो काही प्लास्टिक होता थोडाफार त्याचा त्याची समस्या होती त्या अनुषंगाने आज आजूबाजूचं जे काही प्लास्टिक व रस्त्यावरचं जर काही कचरा असेल साफ करून डम्पिंग ग्राउंड क्लिअर करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांची जी समस्या आहे ती अशी समस्या शेतकऱ्यांना येणार नाही पुन्हा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही हा ना ना या मोहिमेचा हेतू आहे धन्यवाद न्यूज रिपोर्टर दत्ता हांडे आज चोवीस तास देऊळगाव राजा नवनवीन आणि ताज्या घडामोडी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि